नगर शिक्षण प्रसारक मंडळ लोकमान्य गुरुकुल. वेलकम चिल्ड्रन टू दिस ट्युटोरियल ऑफ जनरल सायन्स ऑफ स्टँडर्ड 6th. लेसन नंबर 12, सिंपल मशीन्स अँड दिस इज व्हिडिओ नंबर 4. सी इन दिस डायग्राम, विच इज दिस डायग्राम, अ पुली इन एव्हरीडे लाईफ. म्हणजे साधारण मुलांना तुम्ही विहिरीतनं पाणी काढताना बघितलं असेल, समजा प्रत्यक्ष जरी बघितलं नसेल तर टी व्हीमध्ये बऱ्याच वेळा बघितलं असेल, अशाच टाईपचं ते एक मशीन असतं, बरोबर. आता हे मशीन जर समजा आपल्याला घरच्या घरी करायचं असेल तर काय काय लागणार आहे? सो टेक अ पेन्सिल, सम स्टिकिंग टेप, अँड एम्प्टी रील ऑफ थ्रेड, एक हाफ मीटर ऑफ थिक थ्रेड, अ वेट सच ॲज इरेझर, किंवा कुठलंही असं छोटंसं काहीतरी वेट घेऊ शकता दॅट कॅन बी टाईड टू द थ्रेड, आणि प्ले डव्ह म्हणजे खेळण्यातलं एखादं डव्ह असतो ना, डव्ह असतो की नाही आपला, किंवा तुम्ही क्लेसुद्धा घेऊ शकता. आता ह्याच्या सगळ्यासाठी काय करायचं आहे, तर प्लेस अ पेन्सिल ऑन द टेबल सो दॅट इट जस्ट ओवर द एज ऑफ द टेबल. म्हणजे अशा पद्धतीनं पेन्सिल ठेवायची आहे की एक एज त्या पेन्सिलचा टेबलचा एजला ती पेन्सिल व्यवस्थित ठेवली जाईल. बरं, आता ती पेन्सिल हलणार म्हणून तिला काय करायचं, फिक्स इट फर्मली टू द टेबल युझिंग द स्टिकिंग टेप. म्हणजे पेन्सिलचं जे एक टोक असणार आहे की नाही, त्याला व्यवस्थित फिक्स करायचं टेपने, आपलं स्टिकिंग टेप असतं त्याने. आता इन्सर्ट द रील ओवर द पार्ट ऑफ द पेन्सिल दॅट जस्ट आउट. म्हणजे टेबलवर आपण पेन्सिल ठेवली आहे, तो पेन्सिलचा जो बाहेर पार्ट आलेला आहे टेबलच्या कोपऱ्यातनं किंवा एजमधनं, त्याला एक एक हे लावायचं, रील लावायचं आहे. आणि मग ती रील फिक्स राहण्यासाठी पुट अ लंप ऑफ प्ले डो ऑन द टीप ऑफ द पेन्सिल. प्ले डो किंवा तुमचं क्ले, मी जसं म्हटलं तसं, त्याचं त्या पेन्सिलच्या त्या रीलला लावायचं आहे, म्हणजे मग ते स्टिक राहून जाईल, एकदम फिक्स राहून जाईल. ओके, त्याच्यानंतर काय होणार आहे, त्यामुळे मग काय होणार आहे की रील डज नॉट कम ऑफ, तो बाहेर येणार नाही रील. आणि मग त्याच्यातनं त्या रीलमधनं एक थ्रेड मूव करायची आहे. हां, एका साईडला काय करायचं आहे, त्या रीलच्या थ्रेडला एक छोटंसं इरेझर किंवा एक छोटंसं टॉय बांधायचं आहे. व्हॉट हॅपन्स विथ द लूज इट, आता दुसरा एक एंड रिकामा आहे दोऱ्याचा, थ्रेडचा, बरोबर. मग आपण समजा तो दोराचं हे खेचलं की नाही किंवा ओढलं की नाही, अपवर्ड ओढलं की हळूहळू जे इकडचं वे आहे ते हळूहळू वर यायला सुरुवात होणार. म्हणजे जसं की आता बघा, हां, ही पेन्सिल आहे, समजा ही पेन्सिल आहे, त्याच्यानंतर हे जे आहे ते आहे तुमचं एक इरेझर किंवा कुठलं तरी वेट आहे, बरोबर. या पेन्सिलला आपण टेबलवर मस्तपैकी स्टिक केलेलं आहे, एक रील आहे, त्या रीलने तुम्हाला, तुम्ही ते रील पेन्सिलला प्ले डो और क्लेने फिक्स केलेला आहे, आणि हा जो रबर आहे, हा सॉरी हा जो दोरा आहे, थ्रेड आहे, त्याला एका साईडला तुम्ही इरेझर म्हणजे एक लोड लावलेला आहे, आणि दुसरं एंड जे आहे ते फिक्स आहे त्याचं, बरोबर. आणि मग जेव्हा तुम्ही दुसरं लूज एंड हळूहळू अपवर डिरेक्शनला खेचणार, तेव्हा हळूहळू ते वजन जे आहे ते वर येणार. सच डिवाइस म्हणजे सच मशीन विथ धिस व्हील अँड थ्रेड टू डिझाईन लेफ्ट वेट इज कॉल्ड पुली. ओके, आता जेव्हा आपण पुली यूज करतो की नाही, म्हणजे आपण जेव्हा जेव्हा यूज करतो, मग मी जसं आत्ता एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की विहिरीतनं पाणी काढणं असू देत, किंवा बऱ्याच वेळेला बघा, सामान एखादं बिल्डिंगचं काम चाललेलं असेल तेव्हासुद्धा काहीतरी सामान वर नेण्यासाठी म्हणा, किंवा बाहेरच्या साईडने समजा जर काम चाललेलं असेल तर तो माणूस एका छान फळीवर बसतो आणि वरच्या साईडने ती तो जो दोरा आहे तो खेचला जातो, ती थ्रेड खेचली जाते. सो इट इज ऑल्सो अ टाईप ऑफ पुली. सो इफ वी यूज अ पुली, फोर्स कॅन बी अप्लाइड इन द डाऊनवर्ड डिरेक्शन. म्हणजे खालच्या साईडला फोर्स आपण अप्लाय करतो फॉर लिफ्टिंग अप द वेट इन अन अपवर्ड डिरेक्शन. म्हणजे फोर्स जेव्हा खालच्या बाजूने आपण अप्लाय करणार देणार, तेव्हा ते वजन जे काही असणारे ऑब्जेक्ट असणारे ते हळूहळू हळूहळू अपवर्ड म्हणजे वर येणार आहे. आणि हे खूप कन्व्हिनियंट आणि इझी मेथड आहे, अँड नॉर्मली वी यूज धीस. तुम्ही आता ऑब्झर्व करायचं आहे आणि विचार करायचा आहे की नक्की कुठे कुठे बरं आपण ही पुली वापरतो आहे. मी तर दोन उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत, बरोबर. आणि तुम्ही नेहमीच्या लाईफमध्ये इन डे टू डे यूजमध्ये पुलीज पाहिलेलं आहे, कुठे कुठे पाहिलं आहे याची लिस्ट आता तुम्ही करायची आहे. ओके, आता नंतरचं बघा, नंतरचं तर चित्र तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं
सोयीचं आहे, आपण इथे उत्सवमध्ये जातो किंवा वेगवेगळ्या जत्रेमध्ये जातो तेव्हा हे काय आहे, जायंट व्हेल, दॅट इज काय, आकाशपाळणा बघितलेलं आहे, बरोबर की नाही? आता ह्याच्यामध्ये काय असतं, जायंट व्हीलमध्ये एक रॉड असतो, तो सेंटरला फिट केलेला असतो, बरोबर. आता हा जो रॉड आहे ना, त्याला म्हणतात ॲक्झल. सो द जायंट व्हील इज फिटेड टू रॉड ॲट इट्स सेंटर अँड दिस रॉड इज कॉल्ड ॲन ॲक्सल. वेन ॲक्सल स्टार्ट्स रोटेटिंग विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता हे जे ॲक्सल आहे, म्हणजे हा जो रॉड आहे, तो जेव्हा हळूहळू हळूहळू फिरायला लागतो विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी, त्याच्यावर जे व्हील फिट झालेलं असतं, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण ॲक्च्युअल बसतो, तो सुद्धा रोटेट व्हायला लागतो, बरोबर की नाही? दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ ॲन ॲक्सल अँड व्हील. आणि ॲक्च्युली दिस इज अ सिम्पल मशीन. आणि मग अशा सिम्पल मशीनचे आपण अनेक उदाहरणं बघितलेले आहेत, जसं की तुमचं जेव्हा तुम्ही पॅडल बायसिकलला मारता आणि बायसिकल रोटेट होते, तेव्हासुद्धा व्हील स्टार्ट्स रोटेट होतं. दिस इज ऑल्सो अ टाईप ऑफ सिम्पल मशीन्स. आता आपण वेगवेगळ्या टाईपचे मशीन्स बघितलेले आहेत, पण ह्या सगळ्या मशीन्सचं जे काही आहे ना, त्याचा मेंटेनन्ससुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. का बरं इम्पॉर्टंट आहे? बिकॉज पार्ट्स ऑफ मशीन्स रप अगेन्स्ट वन अनदर वेन दे आर यूज्ड. ते रप केले जातात, वेगवेगळ्या पार्ट्सने मशीन बनलेली असते आणि मग ते एकमेकांवर घासले जातात, त्यांचं घर्षण होतं, बरोबर की नाही? मग काय होतं, त्यामुळे सॉइल्ड पार्टिकल्स किंवा डस्टी पार्टिकल्स असतात ना, ते क्रिएट मोर फ्रिक्शन. आता सम पार्ट्स, काही पार्ट काय होतात की अफेक्टेड बाय वेदर किंवा रस्ट किंवा इरोड, ह्याने खराब होतात. आणि मग ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो, तो मशीन्स गेट डॅमेज्ड ऑर बिकम यूजलेस. म्हणून हे अवॉइड करण्यासाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू टेक केअर ऑफ मशीन्स, बरोबर. इम्पॉर्टंट आहे कारण मशीन्स जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याचे पार्ट एकमेकांवर घर्षित होतात, दे रब विथ इच अदर, और सम पार्ट्स गेट अफेक्टेड विथ द वेदर और रस्ट. हां, या सगळ्यामुळे जर खराब झाले तर आपली मशीन लवकर खराब होणार, हां, आणि यूज नाही होणार. आणि ह्या सगळ्यासाठी मशीनचं टेक केअर किंवा मेंटेनन्स इम्पॉर्टंट आहे. मग काय काय करता येईल बरं मशीनचं इम्पॉर्टंट जर आपल्याला मेंटेनन्स करायचं असेल तर, सगळ्यात पहिल्यांदा ऑल इट पार्ट्स आर वाईप्ड क्लीन, म्हणजे व्यवस्थित स्वच्छ पुसून ठेवायचे ते मशीनचे पार्ट. दुसरं काय तर ऑइल ऑर रुब्लिकंट इज रिलीज्ड बिटवीन द पार्ट्स दॅट रब अगेन्स्ट इच अदर, सो दॅट देअर इज अ लेस फ्रिक्शन बिटवीन देम अँड वेअरिंग इज रिड्यूस्ड. म्हणजे काय की असं काहीतरी ऑइल किंवा लुब्रिकंट, म्हणजे आपण अगदी घरी जर समजा आपल्याकडे टेलरिंग मशीन असेल किंवा दुसरं कुठलंही असेल, साधी सायकलही असेल, तर बरेच दिवस समजा जर ती ठेवली ना, तर ती सायकलचं पेडल मारता येत नाही बघा. किंवा मशीनचंसुद्धा आपली समजा जर सेविंग मशीन असेल, शिलाई मशीन असेल, तर ते सुद्धा मारता येत नाही, पटापट पटापट व्यवस्थित होत नाही. सो आपण त्याच्यामध्ये आईला तो ऑइल घालताना बघितलं असेल, किंवा तुमचंसुद्धा सायकलमध्ये ऑइल टाकलेलं टाकत असाल तुम्ही. मग का बरं हे ऑइल, का तर ते जे घर्षण आहे ना, ते स्मूथली होण्यासाठी, ते रबिंग स्मूथली होण्यासाठी आणि फ्रिक्शन लेस होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये ऑइल वापरलं पाहिजे, बरोबर. आता जेव्हा मशीन्स वापरण्यात नसतात, मशीन्स आर कवर्ड वेन नॉट इन यूज टू प्रिव्हेंट डस्ट सेटिंग ऑन द देम, म्हणजे धूळ किंवा इतर काही पदार्थ किंवा असं काही डस्ट असेल ना, तर ती सेट नको व्हायला त्या कपड्या ह्याच्यावर, मशीनच्या पार्ट्सवर. म्हणून मशीन्स आर कवर्ड वेन नॉट इन यूज्ड. टू प्रिव्हेंट द इफेक्ट ऑफ वेदर, मेटालिक पार्ट्स इन द मशीन आर पेंटेड एक्सटर्नली अँड मशीन्स आर ऑलवेज केप्ट ड्राय. मशीन्स नेहमी ड्राय ठेवल्या पाहिजेत, झालं की व्यवस्थित क्लीन वाईप्ड करायचं, आणि त्याच्यानंतर जर समजा खूप काय म्हणतात फ्रिक्शन आपल्याला लेस पाहिजे असेल, पण आपल्याला त्याचा उपयोग जास्त करायचा असेल, तर थोडंसं ऑइल घालून ठेवायचं. जर मेटॅलिक पार्ट असेल तर ते प्रॉपर व्यवस्थित कवरअप करून ठेवायचे, कारण आपण मशीन्स कशासाठी वापरतो मुलांनो, टू मेक अवर वर्क इझी, बरं ना. आपलं काम सोपं होण्यासाठी जर आपण मशीन वापरतो आहे तर वी शूड मेंटेन द मशीन्स प्रॉपरली. आणि ह्या काही 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 टिप्स आहेत की मशीन कशा मेंटेन करायच्या किंवा त्याची कशी काळजी करायची. ओके, थँक्यू.